आदर्श अनुसूचित जाती जमाती सेवा संस्था आयोजित संस्थापकीय अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट गणेश सोनवणे लिखित वंचित अनुसूचित जमाती या तीन खंडाच्या विमोचन सोहळ्याचे आयोजन जळगाव शहरातील पद्मावती मंगल कार्यालय येथे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते या प्रसंगी पार पडले. अनुसूचित जाती जमाती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी वंचित अनुसूचित जाती जमाती या तीन खंडाचे यावेळी लेखन केले असून हा विमोचन सोहळा याप्रसंगी पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रतापराव आमले, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम, ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात अनुसूचित जाती जमातीचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गणेश सोनवणे नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात. या प्रसंगी देशासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. आपण ही मंचावर यावं. हा देश जवानांच्या खांद्यावर उभा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या त्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. त्यांचा हा पहिल्यांदा आपण वंचित अनुसूचित जाती डॉक्टर बाबासाहेब एकदा म्हणाले होते की ज्या समाजाकडे 10 वकील, 10 प्रोफेसर, 10 डॉक्टर्स आणि 10 इंजिनियर्स आहेत असतील कुटुंबाच्या पलीकडे जात नाही. आपण टाळावाजून स्वागत करूया या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. वंचिताचा यलगार नावाचा कविता संग्रह साहेबांनी पब्लिश करावा. वंचिताचा यलगार हा वंचिताचा विप्लव आहे. त्याचे दुसरे प्रिय मित्र अजित पाटील सर यांचेही मी त्या सहभागाचे साहेबांना आता सगळे शिकवतात मात्र कोणाला लढायला शिकवणार कोणाला चळवळीत. लखीचंद पाविस्कर सर अशी मी विनंती. त्याचबरोबर जन्मा शहरातले जेवणासाठी जोरात जोरात टाळ्या वाजवल्या आहेत ना. यामध्ये अनुसूचित जमाती 342 जे अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये एकूण 47 जमाती त्याचा भाग आणि त्याचा गट आहे. परंतु ते जे अनुसूचित जमातीतले जे लोक आहेत त्यांची जमात कोणत्या वर्गात आहे ते जमात कशाप्रकारे शाबित करावी या प्रकारे ते अनुविज्ञ आणि अज्ञानता असल्यामुळे ते त्यांची जात शाबित करू शकत नव्हते. आणि महाराष्ट्र शासन जे आहे हे जातीच्या आधारावर की त्यांना अनुच्छेद 16(2) प्रमाणे त्यांना जातीच्या आधारावर भेदभाव आणि आयडेंटिफाय न करण्यासाठी प्रोहिबिट केलेलं असताना जातीच्या आधारावर ते भेदभाव करतात. त्याचबरोबर जातीच्या आधारावरचे कारणं मात्र चुकलेलं आहे म्हणून त्यांचे प्रकरण ते फेटाळतात. अशा ह्याच्याने जो खरा बाधित व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत ते लाभ जात नाहीत आणि पर्यायाने तो सामाजिक प्रभावामध्ये येत नसल्यामुळे संवैधानिक सेवा सवलतीपासून वंचित राहतो. म्हणून खरा जो बाधित व्यक्ती आहे तो त्याला लाभ मिळायला पाहिजे तो सामाजिक प्रभावामध्ये यायला पाहिजे म्हणून त्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून या अनुसूचित जमाती वंचित अनुसूचित जमाती हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये पुरावे आहेत आणि शासनाचे जे काही अडचणी येतात त्या अडचणीवर त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यावर उपायसुद्धा त्याच्यामध्ये आहे.
कोणाची उपस्थिती लागली होती या कार्यक्रमात? आज रोजी सर्व आदिवासी जमातीसोबत वंचित अनेक जमाती तिथं होत्या आणि प्रामुख्याने आमचे वामन मिश्राम साहेब जे दलितांसाठी संघर्ष देतात त्यांच्या हातून आज या वंचित अनुसूचित जमातीचे पुस्तकाचे ग्रंथाचे अनावरण झालं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.